नमस्कार, पुन्हा एका व्हिडिओमध्ये आपण भेटतो आहे. उद्या म्हणजे परवा, राईट, सरकारची मुदत संपली आहे आणि कशा पद्धतीने आपलेच मराठी लोक आपल्याच मराठी लोकांना सल्ले देत आहे, राईट. दुसरी गोष्ट अशी आहे की हे कुठल्या दगडाचे बनलेले आहे. आमच्या जिओलॉजिकल लँग्वेजमध्ये जर बोलायचं झालं तर सले हे बनलेले आहे एकदम काळ्या पाषाण दगडाचे, ब्लॅक बेसॉल्ट म्हणतात त्याला. त्याला ना त्याच्यामध्ये त्याचं यूजच नसतो त्या बेसॉल्टचं काही, त्याच्यामधनं ना पाणी भेटत ना त्याला, त्याची वेदरिंग होत ना काही होत. असे हे चिवते सगळे भरलेले आहे वरती आणि त्यांना भीती पण वाटत नाही आहे की अख्खा मराठा समाज जर एकीकडं आला तर यांना सगळ्यांना घरी पाठवू शकतो. आमचे चरांगले पाटील जर यांनी डिसिजन घेतलं लवकरच की नाही आता हे काही ऐकत नाही आहे, शांततेचा कार्यक्रम संपला, अजून इलेक्शन दूर आहे, नो प्रॉब्लेम, शांततेने काही घडत नसलं होत नसलं तर जरांगे पाटलांनी जर डिसिजन घेतलं तर मग यांचा सगळ्यांचा कार्यक्रम लागणार, मग अख्खे घरी जाणार. जो आज बोलतो आहे तो पण, जो नाही बोलत आहे मुक्का होऊन बसला आहे तो पण, सगळे घरी जाणार. आणि खरं सांगतो आहे, यांनी 1947 आतापर्यंत सगळ्यांना चुत्या बनवलेल्या, खानदानी चुत्या बनवण्याचा धंदा आहे यांचा सगळ्यांचा आणि ते अजूनही बनवत आहे आणि आपण बनतो आहे. यांना यांची जात दाखवा, यांना यांची जागा दाखवा सगळ्यांना, हे हवं ना. जसं मी मागच्या 2 व्हिडिओमध्ये म्हटलं, माझी पिढी पण बरबाद केली आणि माझी पुढची पिढी पण बरबाद केली हरामखोरांनी. म्हणजे मलाही त्रास झाला आणि माझ्या मुलालाही, माझी कॅपेबिलिटी असताना मलाही त्रास झाला आणि माझ्या मुलालाही त्रास झाला, राईट. माझा मुलगाही IIT असता आता आणि मी गव्हर्मेंट सर्व्हंटमध्ये सर्व्हिसमध्ये असतो, पण हे नाही झालं आणि ना होऊ देणार हे त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. सो यापुढं म्हणजे यांचं काळीच किती धट्ट की यांना चाळी देऊ नये यांच्यावर परिणाम होत नाही आहे, यांना वेळ देऊ नये यांच्यावर काही इफेक्ट होत नाही आहे. सो किती मोठे काय म्हणता येईल यांना, खूप मोठे धीट काळजाचे लोक म्हणता येईल यांना आणि एकापेक्षा एक खूप म्हणजे एकालाही यांना मान द्यावा लागेल, मानावं लागेल या लोकांना, यांची लिमिट मानावं लागेल यांना. बघा त्यांना, त्यांचं अगर तुम्ही सगळ्यांचं जर सगळं स्टडी करताय, तुम्ही 40 दिवसापासून बघताय, आज म्हणजे उद्या 40 दिवस त्यांचं लिमिट संपलं, विषय संपला त्यांचा सगळा आणि त्यानंतर काय होणार, परत ते उपोषण, परत ते सगळं. पण मराठी समाज जर चिडला ना, नुसते जरांगे पाटीलच फक्त इथं हुशार नाही आहेत, तर त्यांच्यापेक्षा खूप तज्ज्ञ जे त्यांना बॅकअप करतायत ते बॅकअप करतील. आणि हे सगळे हरामखोर आहे ना, मंत्री संत्री आणि हे हरामखोर आजच्या डेटला चूप बसले आहे ना, यांची सगळ्यांची वाट लागणार. मग यांना हरामखोरांना आहे ना गल्लीतलं कुत्रंसुद्धा विचारणार नाही. आणि आमच्या समाजातला छोट्यातला छोटा जो कार्यकर्ता आहे ना, यांच्या तोंडावर यांच्या आई बहिणीला घोडे लावतील एवढी हिंमत ठेवतो. कारण मराठा घाबरत नाही कोणाच्या वापाला, बोलायला पण नाही आणि करायला पण नाही. त्याच्या अवकातीवर, त्याच्या जातीवर उतरला ना, नांगा झाला ना, फाडून टाकतो सगळ्यांना. ते बघत नाही मागे काय आणि पुढे काय ना, काय होणार आणि कसं होणार, बोलला तो करणार, हे मराठीची जात. पण हे हरामखोरांना काही समजत नाही आहे आणि ते काही करणार नाही आहे. शेवटी चालला आहे विषय, चालू द्या, शांततेत चालू आहे, तोपर्यंत इलेक्शन दूर आहे, करूया पार्टी तयार, वाजूया यांची, यांना सगळ्यांना घरात बैठू. एवढे मोठे खानदानी आहे, लय पैसा आहे त्यांच्याकडं, फुकट निवडून आणू आमदारांनी आमच्या गाणी
एवढं दम आहे. आणि यांना सगळ्यांना पाठव, कोणाचे दम नाही आहे यांना. आज गावात जायला बंदी झाली आहे, उद्या सगळीच बंदी होईल. यांना घराच्या बाहेर पण निघू देणार नाही आमच्या लोकं. विचार करावा यांनी आणि डिसिजन घ्यावं. हुशार असतील तर, नाहीतर काही खरं नाही यांचं असं मला वाटतं. त्यातनं तो शिकलेला आणि न शिकलेला सगळे उतरते. आणि सगळे उतरले ना, मरले भयंकर डोके मराठी लोकांकडे. रक्तात येते गनिमी कावा शिवाजी महाराजापासून लावून टाकू यांची सगळ्यांची. हे किती वोटावर मोजणं एवढे संपवून टाकू यांना. यांनी अजूनही यांचे डोके ठिकाणावर ठेवावं, लवकर डिसिजन घ्यावं आणि लवकर करावं काहीतरी. नाहीतर हे संपले म्हणून समजा ह्यावेळेस माफी नाही, ह्यावेळेस सगळ्यांना घरी बसवणार. आणि घरी बसल्यावर पण असं नाही आहे, जशी BJP तकलीफ देते ना तशी ED धमकी PD धमकी नाही. हे सगळे जेलमध्ये, सगळे मंत्री जेलमध्ये 24 नंतर अख्खे पुरेचे पुरे घालून देऊ. सत्ता पण ताब्यात घेऊ आणि सगळेचे सगळे घालून देऊ. ED गरज नाही, सेंटरची बी गरज पडू देणार नाही. महाराष्ट्रातलेच महाराष्ट्रातलेच मराठी लोक जेवढे हे हरामखोर बसलेले ना, यांना सगळ्यांना मध्ये टाकून देतील. अजूनही यांनी वेळ गेलेली नाही, अजून वेळ आहे थोडासा. एक साधा माणूस त्यांना खूप म्हणजे काय म्हणतात ना, गांधी चळवळीपासून सारखं त्यांना हेल्प मागतो आहे की शांततेमध्ये करा, शांततेत करा. पण कुणीच ऐकायला तयार नाही. ते समजता येडे यांना आम्ही फिरूया घराघर जाऊया. नाही नाही, यावेळेस तसं नाही. यावेळेस कार्यक्रम वेगळा आहे, यावेळेस परफेक्ट कार्यक्रम करायचा आहे आणि होणार कार्यक्रम. बघूया, चालू द्या. इलेक्शन आलं आहे आता जवळ. इलेक्शनच्या फॉर्म भरायच्या एक दिवस अगोदर पण फॉर्म भरले जातील आणि लोक डिसाईड होतील. आणि ऐन वेळेवर आहे ना, सगळं मतदान एकालाच पडेल. आणि हे भीक मागू मागू परेशान होतील, एक मतद्या एक मतद्या, नाही भेटणार. संपला कार्यक्रम तुमचा. तुम्ही तसे हे 5 वर्ष वाया घालवलेले, याच्यामध्ये फक्त तुम्ही मुख्यमंत्री को याला पाडतो, दुसरा मुख्यमंत्री बनतो, उपमुख्यमंत्री बनतो, परत दुसऱ्याला पाडतात, दुसऱ्या पार्टीला आणतात, परत या पार्टीला नेतात. हे धंदे गेले 5 वर्षात, काहीही विकास नाही. अरे जरा लहाजा वाटू दे तुम्हाला. तुम्ही लोक कसे काय करताय, असं कसं वागताय, तुम्हाला काही वाटत नाही का? तुम्हाला काही आहे का नाही, सेल्फ रिस्पेक्ट आहे का नाही काही, की लोक बघताय आपल्याला उघड्या डोळ्यांनी. तुम्ही आपले डोळे बंद करून आहे ना, ते नाही का मांजर कसं दूध पितं डोळे बंद करून, त्यांना वाटतं कोणी बघत नाही. अरे तुम्हाला खूप खूप लोक बघताय आणि तुम्ही मनमर्जीनं चाललाय. भाई तो जमाना गेला आता, घरंदाजशाही त्याच घरातला. अख्खा बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रावर राज केला, त्याचा जो मुलगा आहे उद्धव ठाकरे, त्याच्यावर लोकांनी भरोसा केला. तिची आज काय हालत झाली बघितली का? तो एक त्याचा चमचा, काय म्हणतो त्याला, चमचा नाही, BBC लंडन टाइमपास तो माणूस आहे. 3 माणसं आहे त्यांच्याकडं, बाकी सगळे गेले. समजलं ना? तर आता हे बाकीचे ज्यांना मानत होते ना मराठी समाज, त्यांना पण काढून टाकलं. आणि राहिले सायरे आयरे गैरे नथू खैरे सगळे, कुणीच नाही. समजा ना, वन साईड वन स्ट्रोक इलेक्शन पूर्ण 100% निवडून आणण्याची ताकद मराठीत आहे. अजूनही सुधरा, वेळ असेल तर. तुमचा व्यवसाय तो करा, आमच्यासारख्याला मध्ये उतरू देऊ नका. ज्या दिवशी आम्ही आमच्यासारखे उतरतील ना, तुमच्यासारखीची पुरी लागेल. आम्ही आम्हाला काही पर्वा नाही आहे आणि आम्हाला काही अपेक्षा पण नाही आहे. जेब से डालेंगे और चुनके लाएंगे. हर मराठा 5 रुपये 10 रुपये 50 रुपये जरी केले ना, तुमचे 5-5 हजार कोटीच्या प्रॉपर्टी आहे ना, त्याला चुलीत घाला, त्याला
काहीच होणार नाही त्याच्यावर. अख्खे जर फेकले ना पब्लिकमध्ये, तुमच्याकडे जेवढे पडलेले तेवढे, मराठी माणूस कोणाची चहा पण पित नाही, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही खरेदी करू शकतात ना ते बाकीचे रिझर्वेशनवाल्यांना, मराठ्यांना नाही. मराठी तुमची चहा पण पिणार नाही, पाणी पण पिणार नाही. सो विचार करा आणि डिसिजन घ्या. नाही घेतलं लय मागवत पडेल. बघा चल बनूया नाही तर नवीन पार्टी, मराठा शक्ती सेना. तयारी चालली आहे बॅकसाईडला, बोलूया एक दिवस त्याच्यावर विषय करूया आपण. चला.